मी आज फार विवन काय तरी तुम्हाला काय म्हणतो आपण त्याला फार काही बोलण्यासाठी म्हणून मी काय तुमच्याशी मी आलो बोललो, पण मला महत्वाची गोष्ट जी बोलायची आहे तुमच्याशी, ज्याची मी लाईन टाकली ती ओल्ड जी टाकली, या मला आपल्याशी काही बोलायचंय. तो जो काही आहे ना काही, तो मला आज तुमच्याशी बोलायचा आहे. की मी आज अशा एका निर्णयाप्रत आलेलो आहे. हे मध्यंतरी मी एक विनोद ऐकला, फार चांगला विनोद येतो. मनमोहन सिंगने एकाला विचारलं भाजपच्या माणसाला, की म्हणे काय रे तुमचं मंत्रिमंडळ कधी जाहीर होणार? तर तो बोलला पंतप्रधान जाहीर करतील त्यावेळेला होईल. तो बोलला मंत्रिमंडळ पंतप्रधान जाहीर करतात? माहितीच नव्हतं, कारण वरून सगळं व्हायचं. पण या सगळ्या गोष्टींचं मी एकूण नीट विचार करता मी अशा निर्णयावरती आलेलो आहे, जी गोष्ट ज्याच्यासाठी म्हणून मी आज आपल्याला इथे बोलवलं, खास करून बोलवलं, की येणाऱ्या विधानसभेला राज ठाकरे स्वतः निवडणुकीला उभा राहणार आहे. आणि तुम्ही आणि मी मिळून महाराष्ट्रातल्या जनतेचा जर विश्वास आपण संपादन केला, त्यांचं प्रेम आहेच, पण तो संपादन केल्यानंतर उद्या जर महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्या बाजूनी कौल दिला या महाराष्ट्रात, तर त्याचं नेतृत्व देखील राज ठाकरे पुढे याच्यापुढे करेल. आणि म्हणून मला आपल्याला सगळ्यांना एकच गोष्ट सांगायची आहे की विधानसभा तोंडावरती आहे, कुठेही गाफील राहू नका. आणि विधानसभेच्या विजयाच्या सगळ्यांनी लोकांनी तुम्ही सगळ्यांनी तयारीला लागा, लोकांची मनं जिंका तर मतं पडतील, एवढं आपण लक्षात ठेवावं. आणि मी जे महाराष्ट्राबद्दल जे स्वप्न पाहिलंय ते पूर्ण करण्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी कामाला लागावं अशी एक ईश्वरचरणी जगदंबेचरणी प्रार्थना करतो. आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.